नावालाच असल्याचा प्रकार समोर आलाय. येथील कार्यालयाला कुलूप असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीये. रुग्णालयातील डॉक्टर शिंगे हे ग्रामीण रुग्णालयात न देता आपल्या खासगी दवाखान्यात धाव घेत आहेत. एकंदरच ग्रामीण रुग्णालय हे राम भरोसे सुरू असून डॉक्टर शिंगे यांचा मनमानी कारभार सुरू आहे. देऊळगाव राजा या परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने सर्दी खोकला तापाचे रुग्ण जास्त आहेत. मात्र डॉक्टर शिंगे हे मनमानी कारभार करत असून गरीब आणि शेतकरी रुग्णांना येथे उपचार मिळत नाहीये. येथील डॉक्टरांची सेवा फक्त कागदावरच दिसते. डॉक्टर रुग्णांना न पाहता आपले खासगी रुग्णालयात धाव घेतात व दुपारी कोणी इमर्जन्सी पेशंट आलं तर डॉक्टरांना वेळोवेळी फोन लावावा लागतो. तरी सुद्धा डॉक्टर शासकीय रुग्णालयात वेळेवर हजर राहत नाही. डॉक्टर सुभाष शिंगणे वेळेवर न आल्याने या विद्यार्थ्यांचा भविष्यही धोक्यात आले. यावर डॉक्टरांना हा प्रश्न विचारले असता डॉक्टर उडवाउडवीची उत्तर देत असल्याने देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाचा मनमानी कारभार सुरू आहे असंच म्हणावं लागेल. विचारला तुमचा टायमिंग इथला काय, तुम्ही म्हणता जेव्हा इमर्जन्सी पेशंट आला तेव्हा मी 10-15 मिनिटं चहा घेऊन येतो समजा, असं तुमचं म्हणणं? बाबा तसं नाही, म्हणजे तुम्ही वाट बघत आहे का इमर्जन्सी यायला पाहिजे नंतर मी येईन मला फोन आला तर असं सांगा. म्हणजे आपण तुमची अशी अपेक्षा असते का की पूर्ण 24 तास आपण इथेच इथून? माझी अपेक्षा एवढीच आहे का फक्त तुम्हाला जे पद शासनानं दिलेलं आहे त्या निमित्तानं तुम्ही काम करायचं, माझी हाच अपेक्षा. बरोबर सर, पेशंटला काय त्रास झाला मला सांगा तुम्ही. इथं आता थोडक्यात तुम्ही गेल्याच्या अगोदर यायच्या अगोदर हे लोक इथं आले होते. काही लोकांचं काही लोकांचं शासकीय काम आहे, काही लोकांना भरतीला जायचं. काय प्रॉब्लेम, कोणाचं अडकलं नाही ना? कुणाचं अडकलं नाही पण त्यांना वेळ घालावा लागला का नाही? वेळेची किंमत काय? कोणाला लागला सर वेळ तुम्ही सांगा. हो हे लोक 3:30 वाजल्यापासून बसलेले आहे सर. 3:30 वाजायला ओपीडी नाही ना सर? हा हाच विचारायचा खास. म्हणजे तुम्ही जेव्हा ओपीडी आहे तेव्हाच तुम्ही इथं राहणार? तुम्ही नसेल तर मध्ये काही पेशंट आला तर आम्ही लगेच पोहोचणार सर. पण तुम्ही थांबणार नाही ना, असंच म्हणणं आहे ना तुमचा? तुमची अशी अपेक्षा आहे की पूर्ण वेळ इथे? तुमची अपेक्षा काय ते सांगा, आमची झाली सर. तसं असतं, ओपीडी टायमिंग म्हणजे बाह्य रुग्ण विभाग, ठीक आहे, बाह्य रुग्ण विभागाच्या शासनाने ठरवून दिलेल्या वेळ असतात. बरोबर आहे, त्या वेळेनुसार आपण इथे असायला पाहिजे. तुम्ही जरासं काय का आणि जे जेव्हा पण 24 तासामध्ये जे पण रात्रंदिवस जी पण इमर्जन्सी येते किंवा जे पण पेशंट येतं ते आपल्याला बघावं लागत असतं, असं असतं सर. बरोबर, मग तुम्ही वेळात का इथं हजर नव्हते? कोण 4 वाजल्यापासून? अरे बाबा मी नाही, तर मॅडम आहे ना इथं. हा म्हणजे तुम्ही नसले बी तर चालतंय समजा. कोण तुम्ही? कोण नसलं तर चालतंय? तुम्ही नसले बी इथं तो मॅडम आहे समजा. अरे बाबा इथं डॉक्टर पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला. मग तुम्ही नाही बी राहिले तर चालतं, हाच विचार आहे ना. मी सुद्धा पाहिजे असं नसलो तर? हा हाच विचार आहे. पण असायला पाहिजे नसलो तरी चालतं. तुम्हाला वेळ कशात लागला समजा? आता तुम्ही आता अर्धा तास वेळ तुम्हाला लागला. अर्धा तास वेळ कशासाठी लागला? 4 वाजल्यापासून सुरू होतो. मॅडम आहे ना? अहो मॅडम आहे, मॅडम मॅडमची ड्युटी करत आहे, तुमची ड्युटी कोण करणार? सर मॅडमची माझी काय वेगळी ड्युटी आहे का? इमर्जन्सी आलं त्यांना जो पेशंट हँडल नाही होणार तो मी करणार. म्हणजे तुम्हाला घरी बोलवायचं तेव्हा इमर्जन्सी पेशंट आला तर तुम्ही हजर राहणार नाही? मग तेच विचारायचं मला, तेच करायचं. मग तेच विचारत होतो तुम्हाला, बस दुसरं काही नाही. म्हणजे तुम्ही नसले बी तो मॅडम आहे. पण डॉक्टर साहेबांना काही आम्हाला चेक केलं नाही, कारण त्यांना त्या हॉस्पिटलवर जायचं होतं. आम्ही तिथं जाऊन त्यांना भेटलो, ते पेशंट चेक करत होते आणि 5:00 वाजले 4:30 वाजले तरी डॉक्टर साहेबांचा आतापर्यंत काही पता नाही. 4:15 वाजल्यापासून इथं बसलेले आहो तरी डॉक्टर साहेब इथं हजर नाही. प्रतिनिधी जुनेद कुरेशीसह आधार न्यूज देऊळगाव राजा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.